हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहे इन्स्ट्रुमेंट ट्रान्सफॉर्मर। आता हे इन्स्ट्रुमेंट ट्रान्सफॉर्मरचे परत दोन पार्ट पडतात। कुठले? म्हणजे ह्याचेच दोन प्रकार आहेत किंवा टाईप म्हणता येईल आपल्याला। आलो वेनलोन आहे सी टी आणि पी टी। आज आपण इंट्रोडक्शन बघायचं आहे इन्स्ट्रुमेंट ट्रान्सफॉर्मरची। उद्याच्या लेक्चरला सी टी बघायचं आहे आणि परवाच्या लेक्चरला पी टी बघायचं आहे। तर इन्स्ट्रुमेंट ट्रान्सफॉर्मर इंट्रोडक्शन आहे आज, इंट्रोडक्शन ऑफ सी टी। कारण का आपण डायरेक्ट जर सी टीला किंवा पी टीला हात घातला तर ते शिकणं योग्य होणार नाही। कारण का बऱ्याचशाच गोष्टी इंट्रोडक्शनमध्ये खूप चांगल्या प्रकारे असतात, ते घेणं गरजेचं आहे। आता इंट्रोडक्शनमध्ये पहिल्या गोष्ट आहे की हे काय घ्यायचं आपण, की इन्स्ट्रुमेंट ट्रान्सफॉर्मरचं फंक्शन काय आहे। तर हाय व्हॅल्यू जे असते व्होल्टेजची किंवा करंटची, ती काय केली जाते, लो व्हॅल्यूमध्ये कन्वर्ट केली जाते, लो व्हॅल्यूमध्ये कन्वर्ट केली जाते, कन्वर्टेड इंटू लो व्हॅल्यूमध्ये कन्वर्ट केली जाते। त्याशिवाय महत्त्वाचं आहे की ह्याच्यामध्ये ॲक्युरेट रेशो ट्रान्सफॉर्मर। ॲक्युरेट हा शब्द इथं महत्त्वाचा आहे, ॲक्युरेट रेशो ट्रान्सफॉर्मर। ॲक्युरेट रेशो ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय आहे, तर आपण बघतो जनरली V1/V2 किंवा N2/N1 हे ट्रान्सफॉर्मेशन रेशो आहे थेरॉटिकली। पण प्रॅक्टिकली नॉट पॉसिबल, की काही लॉसेसमुळे ते होऊ शकत नाही। पण ह्याचं कसं असतं, ॲक्युरेट रेशो ट्रान्सफॉर्मरमध्ये हे काय केलं जातं, कन्वर्ट केले जातात। आता ह्याच्यामध्ये आपण बघितले दोन पार्ट आहेत, एक तर आहे सी टी आणि दुसरा कोणता आहे पी टी आहे। आता प्रिन्सिपल सेम आहे, प्रिन्सिपल काय आहे, सेम ॲज पॉवर ट्रान्सफॉर्मर, सेम ॲज पॉवर ट्रान्सफॉर्मर, प्रिन्सिपल सेम आहे, प्रिन्सिपलमध्ये काय फरक येत नाही। मग मेन डिफरन्स काय आहे, मग ह्याच्यात ट्रान्सफॉर्मर आणि आपले इन्स्ट्रुमेंट ट्रान्सफॉर्मरमध्ये मेन डिफरन्स काय आहे, मेन डिफरन्स बघितला पाहिजे आपल्याला। तर मेन डिफरन्स यामध्ये काय आहे, दे रिक्वायर स्मॉल अमाऊंट ऑफ पॉवर, स्मॉल पॉवर। पॉवर ट्रान्सफॉर्मरला कसं असतं, पॉवर जास्त लागत असते, पण ह्या ठिकाणी याला पॉवर काय केली जाते, कमी असली तरी चालते। तुम्ही याचं स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा माझ्याबरोबर नोट्स प्रिपेअर करत चला। आता नेक्स्ट पॉईंट काय आहे बघा, आता ह्याचे जे सेकंडरी साईडला असतं, त्या सेकंडरी साईडला लोड आपण देतो त्याला लोड म्हटलं जातं। पण इन्स्ट्रुमेंट ट्रान्सफॉर्मरमध्ये जे सेकंडरी साईडला असतं, सेकंडरीच्या लोडला काय म्हणतात, बर्डन। सेकंडरी लोड इज कॉल्ड ॲज द बर्डन, सेकंडरी साईडच्या ह्याला काय म्हटलं जातं, बर्डन म्हटलं जातं। आणि हे पार्ट्स एकदम डेलिकेट्स असतात। पार्ट नेहमी काय असतात, हे जे पार्ट कसे असतात, डेलिकेट्स असतात। का, तर सेकंडरी साईडला एक लक्षात ठेवा, जर करंट ट्रान्सफॉर्मर असेल तर 5 एम्पियर रेंजपर्यंत मोजली जाते, आणि व्होल्टेज ट्रान्सफॉर्मर असेल तर 750 व्होल्टपर्यंत आपण मेजर करू शकतो, बरोबर का। मग आता हेवी करंट असतो 100 एम्पियर 200 एम्पियरपर्यंत, तो 5 एम्पियरमध्ये कन्वर्ट करायचा आहे। म्हणजे जे सेकंडरी साईडला आहे ते काय आहे, एकदम कमी रेंजचे असतात, त्यामुळे ते डेलिकेट असतात। आता ह्यामध्ये करंट ट्रान्सफॉर्मर कधी यूज करायचा, सी टी म्हणतो आपण। करंट ट्रान्सफॉर्मर आर यूज्ड व्हेनेवर वी रिक्वायर अप टू 5 एम्पियर करंट इन सेकंडरी साईड। हे 5 एम्पियर महत्वाची रेंज आहे, हे लक्षात ठेवा तुम्ही, 5 एम्पियर। आणि पी टी कधी यूज करायचा, तर सेकंडरी साईडला व्होल्टपर्यंत व्होल्टेज रिक्वायर्ड आहे त्यावेळी। आता ह्यात
आणि एक महत्त्वाचा पॉइंट लक्षात ठेवा, सीटीमध्ये की सॉरी सीटी नाही पीटी किंवा इन्स्ट्रुमेंट ट्रान्सफॉर्मेशनमध्ये सेकंडरी सर्किट इज अर्थड. सेकंडरी सर्किट काय करायचं आहे, अर्थड करायचं आहे. हे अर्थ का करायचं आहे, तर व्होल्टेज रेंज एक्सीड्स होणार नाही, पोटेन्शियल नेवर एक्सीड्स सेफ व्हॅल्यू, नेवर एक्सीड्स द पोटेन्शियल नेवर एक्सीड्स द पोटेन्शियल नेवर एक्सीड्स द सेफ व्हॅल्यू, पोटेन्शियल नेवर एक्सीड्स द सेफ व्हॅल्यू. ह्यासाठी आपण इन्स्ट्रुमेंट ट्रान्सफॉर्मर हा यूज केला जातो. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून माझंही मोटिवेशन्स वाढेल. नेक्स्ट लेक्चरला आपण सी टी बघू आणि त्याच्या नेक्स्ट लेक्चरला पी टी डिटेल्समध्ये करू. तोपर्यंत तुम्ही ह्याच्या नोट्स प्रॉपरली प्रिपेअर करून ठेवा. थँक्यू सो मच. हॅलो फ्रेंड्स, प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब द इलेक्ट्रोक्रक्स यूट्यूब चॅनल. थँक्यू.